हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश वर्कशॉप ऑफ यूनिट नंबर 2.4। प्लीज लिसन फ्रॉम स्टैंडर्ड 9th इंग्लिश। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 2.4 प्लीज लिसन या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात। क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द लाइन्स ऑफ द पोयम। मित्रांनो, कवितेतील ओळींच्या आधारे खालील वाक्ये पूर्ण करा। सेंटेन्स, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी यू स्टार्ट डूइंग। आंसर, 1, यू स्टार्ट गिविंग मी एडवाइस। 2, यू बिगिन टू टेल मी व्हाय आय शुडंट फील दैट वे। 3, feel you have to do something to solve my problem. Next question, question number 2, write the opposites antonyms of the following. पुढील प्रश्न आहे, खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा। A, cheap, answer costly. B, discouraged, answer encouraged. C, inadequacy, answer adequacy. D, accept, answer reject. E, simple, answer hard. F, irrational, answer rational. G, understand, answer misunderstand. H, clear, answer unclear. Next question, question number 3, use the following charts to prepare meaningful dialogues. मित्रांनो, पुढील तक्त्याच्या आधारे अर्थपूर्ण संवाद तयार करा। Use your ideas to fill in the blanks. आणि तुमच्या कल्पना वापरून रिकामा जागा भरा। चार्ट 1, मित्रांनो रिकामा जागेकडे बघा। A, have you read dot dot? Answer, have you read the necklace? त्यानंतर पुढची रिकामा जागे आहे, I don't like. Answer, I don't like boring books. याच्या पुढील प्रश्न पाहूयात। Prepare a similar conversation about a film. एखाद्या चित्रपटाविषयी अशा प्रकारचे संभाषण तयार करा। A, have you seen Titanic? तू टायटॅनिक पाहिला आहेस का? B, I don't like movies based on love. मला प्रेमावरती आधारित चित्रपट पाहायला आवडत नाहीत। Next conversation. B, A, I had an argument with my sister today. याचे उत्तर आपल्याला दोन प्रकारे तयार करता येईल। पहिला प्रकार, बी, ओ व्हॉट अबाउट? ए, द युजुअल, आय वॉन्टेड टू वॉच कार्टून नेटवर्क अँड शी चेंज्ड द चॅनल टू सी हर फेवरेट सिरियल, सो अगेन वी एंडेड अप विथ अन आर्ग्युमेंट। बी, व्हाय डोंट यू टॉक टू हर पीसफुली? याचे उत्तर सुद्धा दोन प्रकारे देता येईल। पहिला प्रकार, ए, आय ट्राईड बट इट डझंट हेल्प, अँड दुसरा प्रकार, ए, आय विल ट्राय। दूसरा प्रकार, ए, आय हॅड अन आर्ग्युमेंट विथ माय सिस्टर टुडे। बी, ओ नो, नॉट अगेन। ए, आय ट्राय टू एक्सप्लेन दॅट आय वॉन्टेड टू सी कार्टून नेटवर्क बट शी डिडंट लिसन अँड चेंज्ड द चॅनल। बी, सॅड। अशा प्रकारे आपल्याला संभाषण दोन प्रकारे तयार करता येईल। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, मेंटेन अ डायरी ॲट लिस्ट फॉर अ वीक। किमान एक आठवडा रोजनिशी म्हणजेच डायरी लिहा। राईट अबाउट युअर इंटरॅक्शन्स विथ अदर पीपल इन युअर सराउंडिंग्स इन 3-4 लाईन्स। आणि तुमच्या सहवासातील आजूबाजूच्या लोकांसमवेत होणाऱ्या संभाषणाबद्दल 3-4 ओळीत लिहा। ऑल्सो राईट वेदर यू फाइंड द इंटरॅक्शन्स हॅपी अनहॅपी, सॅटिस्फॅक्टरी अनसॅटिस्फॅक्टरी, एन्जॉयबल स्ट्रेसफुल एक्सेट्रा। त्याचबरोबर तुमचे संभाषण आनंददायी दुःखी आहे की समाधानकारक असमाधानकारक आहे किंवा मजेशीर वा त्रासदायक आहे तेही लिहा। आन्सर, डे 1, टुडे वॉज द फर्स्ट डे ऑफ माय स्कूल। आय एन्जॉयड इट अ लॉट। आय गॉट द चान्स टू मेक न्यू फ्रेंड्स। डे 2, द इंटरॅक्शन सेशन गॉट ओव्हर टुडे। द टीचर स्टार्टेड टीचिंग द न्यू सिलॅबस। डे 3, I love the new textbooks. The English teacher held a lot of discussions today. Some of my classmates enjoyed the whole session. Day 4, today
Maths class was stressful due to new theorems. During the break, I played with some of my classmates to lighten my mood. Day 5. I like the new interactive style of teaching. It is interesting. I feel happy sitting with my classmates and taking part in the class discussion. Day 6. Today was the last day of the week. I enjoyed the English class. My class teacher taught us a poem today. Tomorrow is Sunday and I am planning to visit my relatives. Acha prakare apan hi diary lihu shakto. Next question, question number 5. Write an informal letter from a teenager to his or her parent expressing a few thoughts from the poem. Mitranno, eka kishorvayin mulakadun kiwa mulikadun tyacha palkana kavitetil kahi vichar vyakt karnare अनौपचारिक पत्र लिहा आणि त्यासाठी खाली दिलेल्या मुद्द्यांचा वापर करा. आपल्याला दिलेले मुद्दे पहा. माय डियर ऑडियरेस्ट, हाय, आर यू सरप्राइज्ड टू सी धिस लेटर? आय वॉन्टेड टॉक टू यू अबाउट धिस, बट देन आय थॉट आय विल बी एबल टू एक्सप्रेस माय सेल्फ बेटर इन अ लेटर. लव ऑर युअर्स, लव्हिंगली युअर्स. या मुद्द्याचा वापर करून आपण पत्र लिहायचं आहे. Answer: Prime Residency, Rajarampuri, Kolhapur 416001, 18th October 2021. Dearest Papa, are you surprised to see this letter? I wanted to talk to you directly about this, but then I thought I will be able to express myself better in a letter. I am still upset over our argument which took place yesterday. I was a little bit rude with you, but I just wanted you to listen to my concern. Instead of listening to me completely, you started advising me. That really hurt me a lot. I always wish that I should share my thoughts with someone. Sharing makes me happy and feel lighter. I hope you will try to understand my feelings. Yours lovingly, Sandeep. अशा प्रकारे वर दिलेल्या मुद्द्यांचा वापर करून तुम्ही एक पत्र लिहू शकता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 2.4 प्लीज लिसन या कवितेचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.